नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा, मस्त आणि आरोग्यदायी जावो हीच आई तुझा भवानी चरणी प्रार्थना. तर आताच माझं सर्व काही आवरून झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे आणि आमच्या इकडे ना काम चालू आहे जरा रस्त्याचं नाही म्हणेल मी, ते पाईपलाईन वगैरे काहीतरी चालू आहे इकडे, त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे सकाळपासून. तर गरम होतंय आणि त्याच्यामध्ये लाईटही गेली, तर असंच असतं. माझा बर्थडे होता तेव्हा सुद्धा दिवसभर आणि त्याच्या आधी पण लाईट नव्हती. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल, आधीच्या रात्रभर लाईट नव्हती आणि दुसऱ्या दिवशी बर्थडेच्या दिवशी देखील दिवसभर लाईट नव्हती. तर मला असं वाटतंय की केक मी घरी बनवायचा निर्णय, जो नाही का केक नाही बनवायचा घरी, हा निर्णय मी घेतलेला आहे तो योग्यच आहे. कारण हे असं झालं असतं तर पूर्ण प्लॅन म्हणजे फिसकटला असता. तर त्याच्यामुळे बरं झालं मी केक वगैरे घेऊन आलेली आहे. आणि हे जे टॉप मी आणलं होतं ते मी आज घातलेलं आहे, तर खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने एकदम मस्त आहे. तर चला, आता भरपूर कामं राहिलेली आहेत, मला स्वयंपाक करायचा आणखीन आणि तुम्हाला दाखवते मी इकडे काय काम चालू आहे. तर एकंदरीत हे असं काम चाललेलं आहे इकडे. आणि मला ना सकाळपासून शूट करायचंय, बोलायचंय, पण ते वेळ भेटत नाही आणि हा आवाज आहे ना त्याच्यामुळे थोडस इरिटेट होतंय. तर चला, मला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आज मी बनवणार आहे पालक पनीर आणि जीरा राईस वगैरे करणार आहे त्याच्याबरोबर, आणि कस्टर्ड जे मी रात्रीच फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं आहे, आता फक्त त्याच्यामध्ये फ्रुट्स जे आहेत ते मला कट करून घालायचे आहेत. तर चला, उशीर होतोय, नंतर गप्पा मारूयात आणखीन, कारण भरपूर काम आहेत, डेकोरेशन करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता लाईट नसल्यामुळे हे हॉलमध्ये अशा प्रकारे अंधार पडतो इकडे. तर बघू आता कसं कसं शूट होतंय, काय होतंय, चला मग. तर सर्वात आधी रात्री मी जे कस्टर्ड बनवलं होतं ते तुमच्याशी थोडंसं शेअर करत आहे. आता सध्या उन्हाळा येत आहे तर उन्हाळ्यामध्ये कस्टर्ड हे खूप आवडीने खातात मुलं. माझ्या मुलांना तर खूप आवडतं, मुलांनाच काय मोठ्यांना देखील आवडतं. आणि या निमित्ताने फळं देखील खाण्यामध्ये येतात, नाहीतर काही काही मुलं फळं खाण्याचा खूप कंटाळा करतात, त्याच्यामुळे ही ट्रिक खूप छान आहे. तर कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्याच दुधातलं थोडंसं कच्चं दूध मी या छोट्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 चम्मच मी कस्टर्ड पावडर ऍड केलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कारण कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर असतं, त्याच्यामुळे ती खाली तळाशी चिटकते, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता दूध छान गरम झाल्यानंतर जी कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि आता कंटिन्युअसली पळीने किंवा चम्मचने याला हलवतच राहायचं आहे, नाहीतर कस्टर्ड जे आहे ते तळाशी चिटकण्याची शक्यता असते. तर आता कस्टर्ड तयार झालेला आहे, तर याच्यामध्ये मी गरजेनुसार साखर ऍड केलेली आहे. तर साखर तुमच्यावर आहे, तुम्हाला किती गोड हवंय, किती कसं हवंय. पण खरं सांगू का, आपण बाहेरून जे मिल्कशेक वगैरे घेतो ना ते जेवढं गोड असतं ना तेवढीच गोड करायचं ते कस्टर्ड, म्हणजे तेवढीच साखर ऍड करायची त्याच्यामध्ये. खूप गोडही छान लागत नाही कारण फळं ऑलरेडी गोड असतातच. तर इथे बघा, कस्टर्ड आता तयार झालेला आहे आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण थंड होताना देखील याला मधून मधून हलवायचं, नाहीतर होतं काय त्याला एक वरती पापुडा येतो किंवा एक अशी एक जाड अशी लेअर येते, तर साय सारखी असते ती, तर ती नाही यायला पाहिजे. आता हे पूर्ण कस्टर्ड तयार झालेला आहे, याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आता दुसऱ्या दिवशी इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे, तर भाजी बनवणार आहे मी आज पालक पनीर. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे मगज बी, थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत. या सर्वांना मी गरम पाणी टाकून भिजत ठेवलेलं आहे. याची आपल्याला एक छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे. तर इथे मी घेतलेला आहे पालक. आता पालक मी इथे 3 जोडी घेतलेला आहे कारण भाजी पूर्ती झाली पाहिजे, सर्वांनाच पुरली पाहिजे म्हणून. तर गरम पाणी झाल्यानंतर
एकच जुडी असेल ना तर 2 मिनिटात पालक शिजतो, पण जर जास्त असेल ना तर थोडासा वेळ लागतो. तर मला इथे 10 मिनिट लागलेले आहे, तर पालक शिजलेला आहे. आता मी तो थंड पाण्यात काढून ठेवणार आहे. तर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे काजू फ्राय करून घेतलेले आहेत. तर काजू खूप पटकन फ्राय होतात तेलामध्ये, त्याच्यामुळे ना त्याला सोडून असं जायचं नाही तेलामध्ये, पटकन फ्राय होतात ते, लगेच काढून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी थोडेसे काजू देखील ऍड करणार आहे. खूप छान लागते या पद्धतीची भाजी, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आणि आता इथे मी पनीर देखील त्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. तर हे ना फ्रेश पनीर आहे. यावेळी जर आपण पॅकिंगचं पनीर घेतलं ना तर त्याचे खूप तुकडे देखील होतात आणि तेलात फ्राय करताना ते व्यवस्थित फ्राय देखील होत नाही. पण हे फ्रेश पनीर तुम्ही पाहू शकता, अगदी कुठेही क्रॅक देखील झालेलं नाही आणि याचे व्यवस्थित असे क्यूब झालेले आहेत आणि किती छान क्रिस्पी ते फ्राय झालेलं आहे. तर मला खूप आवडलं हे. पण लातूरला शक्यतो पॅकिंगचंच पनीर भेटतं, इथे डेअरी वगैरे खूप कमी आहेत. पण यांनी गांधी चौकातून हे घेऊन आलेले आहेत फ्रेश पनीर, कारण हे गेलेले होते तिकडे खवा वगैरे घेण्यासाठी, त्याच्यामुळे तर पनीर देखील घेऊन आलेले आहेत. आता पनीर देखील मस्त असं फ्राय झालेलं आहे. आता याच तेलामध्ये मी काही कांदे कट केलेले आहेत. तर आपल्याला ज्या पद्धतीने भाजी बनवायची आहे तेवढे इथे कांदे घ्यायचे आहेत. तर मी 2 मोठ्या आकाराचे इथे कांदे घेतलेले आहेत. आता कांदा छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी सुकलेली लाल मिरची वापरत आहे, तर ती याच्यामध्ये थोडीशी ऍड करायची. भाजीमध्ये खूप छान दिसते, एक वेगळंच टेक्स्चर येतं हिरव्या रंगाची भाजी आणि त्याच्यामध्ये ती लाल मिरची खूप छान दिसते. तर इथे अद्रक लसूण पेस्ट घालून आता थोडा वेळ छान परतून घ्यायचंय, त्यांचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय. तर इथे मी आता घेतलेले आहे 4 टोमॅटो, त्या टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे. म्हणजे काय, टोमॅटो आणि हिरवी मिरची मी मिक्सरला फिरून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता एक मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये जे मगज बी होतं, काजू आणि तीळ, त्याचं इथे मी एक छान पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून एक छान अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल ताई याचा तर खूपच घाट आहे, पण या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा, घरात भाजी बनतानाच असा सुगंध दरवळतो. आपण हॉटेलमध्ये जातो ना, म्हणजेच मस्त मस्त अशा तिथे ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना, त्याच पद्धतीची ही पालक पनीर बनणार आहे. तुमचे मुलं जर नागडोळे मोडत असतील ना या भाजीला, तरी ते देखील आवडीने खातील. तर आता इथे मी रेग्युलर मसाले ऍड करत आहे. लाल तिखट, धना पावडर, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि कश्मीरी लाल तिखट आणि आपलं घरगुती लाल तिखट देखील थोडंसं घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आता व्यवस्थित मिक्स करून एक छान असं याची आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही बनवायची आहे. पण या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटल्यानंतरच याच्यामध्ये दुसरं काहीही ऍड करायचं आहे. आता बघा, मसाला छान परतून झालेला आहे. पूर्णपणे मसाला शिजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पाणी किंवा इतर काही ऍड करायचं नाही. आता जी भाजी मी घेतली होती शिजून पालकाची, ती भाजी या पद्धतीने याच्यामध्ये ऍड करत आहे. आणि 8-10 पनीरचे क्यूब मी साईडलाच ठेवले होते, ते असे मी कुस्करून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपली रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी पनीर पालक पनीरची भाजी तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता, दिसताच किती छान दिसते ना. आणि खरंच खूप आवडली मला देखील ही यावेळीची माझी ही रेसिपी, कारण प्रत्येक वेळी मी वेगळ्या पद्धतीने पालक बनवत असते, पण यावेळी मी वेगळ्याच पद्धतीने बनवलेला होता. आणि अक्षूला खरं तर आवडत नाही पालक, पण त्याने देखील खूप आवडीने खाल्ली ही भाजी. खूप छान लागते आणि एक स्मेल राहतो तिचा आपल्या घरामध्ये दिवसभर दरवळतो. एकदा नक्की ट्राय करा. आणि इथे पनीर आणि काजू जे मी घेतलेले होते फ्राय करून, तर ते याच्यामध्ये ऍड करत आहे. आता भाजी पूर्णपणे होत आल्यानंतर त्याच्यामध्ये हे ऍड करायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटीनुसार तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही भाजी इथे कमी जास्त करू शकता. म्हणजे काय, याच्यामध्ये पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं तुम्ही ऍड करू शकता. आणि आता चवीपुरतं मीठ, आणि हो, माझ्याकडे कसुरी मेथी जी आहे ना ती संपलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही शेवटी कसुरी मेथी देखील ऍड करा, खूप छान लागते, एक वेगळाच फ्लेवर येतो त्याने देखील. आता भाजी शिजत आलेली आहे. सर्वात शेवटी याच्यामध्ये आता मी फ्रेश क्रीम घालणार आहे, कारण फ्रेश क्रीम घातल्यानंतर कुठल्याही भाज्या जास्त वेळ गॅसवर ठेवायच्या नाही. तर फ्रेश क्रीम घातली, 2 मिनिट एक उकळी काढून घेतली आणि भाजी तयार झालेली आहे.
तर आता रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी तर आहे, मग त्याच्याबरोबर खायला जीरा राईस हवा की नाही, तर त्याच्यासाठी मी इथं जीरा राईस बनवत आहे। तर जीरा राईस बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे माझी। मी 2 ग्लास तांदूळ अर्धा तासापूर्वीच भिजत ठेवले होते, आता अर्धा तासाच्या वर झालेला आहे। तर इथे मी घेतलेलं आहे तूप, तुपामध्येच हा राईस मी बनवते। खूप छान लागतो, एक वेगळाच फ्लेवरही येतो आणि भात छान सुटसुटीत बनतो त्याने। तर जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता ऍड केलेला आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची मी उभी कट करून घेतलेली आहे, एका मिरचीचे 2 भाग केलेले आहेत। आता हे सर्व व्यवस्थित तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तांदूळ केव्हाही करताना तो भिजत ठेवायचा आहे। तर इथे मी पुलाव राईसच वापरलेला आहे, माझ्याकडे घरामध्ये होता त्याच्यामुळे मी तोच वापरलेला आहे। तर अर्धा तास तांदूळ भिजल्यानंतर त्याचं सर्व पाणी काढून घेतलं आणि अशा पद्धतीने त्याला कुकरमध्ये मी ऍड केलेला आहे। आता हा तांदूळ घातल्यानंतर देखील आपल्याला याच्यात थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तुपामध्ये। असं केलं ना तर भाताला एक वेगळंच टेक्स्चर येतं आणि काहीच असतं ना की भात सुटसुटीत बनत नाही किंवा खूप चिकट बनतो, तर तसं अजिबात होणार नाही। तुम्ही तांदूळ आहे ना थोडासा परतून घ्यायचा आहे तुपामध्येच, त्याच तुपामध्ये, आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर 1-2 मिनिटांनंतर याच्यामध्ये मी ज्या ग्लासने तांदूळ घेतला होता का त्याच ग्लासने इथे मी 4 ग्लास पाणी घालत आहे। 2 ग्लास तांदूळ होते, 4 ग्लास पाणी घालत आहे। माप कुठलंही ठेवलं तरी चालेल, फक्त परफेक्ट असलं ना तर हा भात जास्त शिजतही नाही, चिकटही होत नाही आणि व्यवस्थित बनतो। आता सर्व काही झाल्यानंतर शेवटी इथे मी चवीपुरतं मीठ ऍड करत आहे आणि आता याच्या मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण अर्धा तास तांदूळ भिजलेला आहे तो पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही। तर आता इथे बघा तयार झालेला आहे आपला मस्त असा जीरा राईस, आणि एकीकडे भात होत होता तोपर्यंत चपात्या देखील मी करून घेतल्या आणि भाजी देखील तयार झालेली आहे। स्वयंपाक तयार आहे, आता सर्वात आधी नैवेद्य ठेवून घेणार आहे मी देवांना। तुम्ही पाहू शकता भात किती सुटसुटीत आणि एकदम मस्त मऊ मोकळा झालेला आहे, एकदम रेस्टॉरंटमध्ये भेटतो तसाच इथे भात तयार झालेला आहे। आणि हे मी जे काल कस्टर्ड बनवलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी याला, तर त्याच्यानंतर याच्यामध्ये मी काळे अंगूर, याच्यामध्येच मी थोडस ऍपल टाकलेलं आहे कट करून, आणि डाळिंब घेतलेले आहेत 2। तर हे मी तुम्हाला दाखवलं नाही कारण शूट करायचं राहून गेलं। तर आता मस्त असं कस्टर्ड इथे तयार झालेलं तुम्ही पाहू शकता, किती छान तयार झालेलं आहे कस्टर्ड इथे। आणि भाजी एवढी छान झालेली आहे, याचा वासच असा येतो ना, म्हणजे आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर जसा येतो ना भाज्यांचा वास, अगदी तसाच येत आहे। आता चवीला खाल्ल्यानंतरच कळेल की भाजी कशी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान याचं टेक्स्चर आलेलं आहे भाजीचं आणि रंग देखील खूप छान आलेला आहे। तर कुठलाही दिवस असो, सणवार असो किंवा आणखीनही आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असो, आपण त्यावेळी देवाला विसरत नाही। असं तर मी दररोजच नैवेद्य दाखवते, पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे। म्हणजे माझ्या बर्थडेला म्हणतात ना, सर्वांना आपापल्या बर्थडेला खूप आनंद होतो त्या दिवशी, पण मला माझ्या बर्थडेपेक्षाही जास्त यांच्या बर्थडेला खूप आनंद होतो, कारण हे आजच्याच दिवशी या जगात आले आणि याचमुळे ते आज माझ्या आयुष्यात आहेत। तर याच्यापेक्षा मोठा दिवस माझ्या आयुष्यात असं मला वाटतं। आणि आता बघा देवारा कसं दिसतोय, लाईट नाहीये तर, आणि सकाळपासून लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे मोबाईल देखील मला खूप कमी वापरावा लागला इथे, कारण बॅटरी त्याची पहिलीच कमी होती, कारण मी सकाळपासून मोबाईल चार्ज केला नव्हता त्याच्यामुळे। तर इथे मस्त असं नैवेद्याचं ताट आता तयार झालेलं आहे।
आणि असं सेलिब्रेट झाला आहे फौजींचा बर्थडे. छोटंसं सेलिब्रेशन होतं, यांना पाहून खरंच खूप आनंद वाटला आणि हे खरंच भारावून गेले होते. अक्षरशः त्यांचे डोळे देखील पानावले होते हे सर्व पाहून. आणि त्यांना वाटलं नाही की एवढं मोठं सेलिब्रेशन होईल, पण मला आणि मुलांना त्यांना हे सूप द्यायचंच होतं, कारण ते सर्वांसाठी धडपडतात, आमच्या सर्वांसाठी, पण स्वतःसाठी कधीच जगत नाही. तर आम्हाला त्यांना हे गिफ्ट द्यायचंच होतं. आणि आता हा दिवस थोडासा स्पेशल करावं म्हणून इथं थोडंसं एन्जॉयमेंट चालू आहे. खरं तर या गोष्टी यांना बिलकुल आवडत नाहीत आणि ये यांना म्हणजे नाहीच आवड अशा गोष्टींची. तर थोडस तर आताच झालेलं आहे सेलिब्रेशन आणि आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. तर हा आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बर्थडे बॉय सांगतील जेवण आवडलंय का आजचं. एक नंबर. अक्षु मस्त मस्त. तर आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.